उत्तर प्रदेश बघूयात। उत्तर प्रदेश मधल्या 11,000 धार्मिक स्थळांवरचे भोंगे काढण्यात आले आहेत, तर 35,000 धार्मिक स्थळांवरच्या भोंग्यांसाठी आवाजाची मर्यादा निश्चित करून देण्यात आली। गेल्या 4 दिवसांमध्ये उत्तर प्रदेश पोलिसांनी ही कारवाई केली आहे। राज्य सरकारने 30 एप्रिल पर्यंत भोंग्यांच्या आवाजासंदर्भात तातडीने कारवाई करण्यासंदर्भातील निर्देश जिल्हास्तरीय प्रशासनाला दिल्यानंतर राज्यात भोंग्यांविरोधातील मोहीम सुरू करण्यात आली आहे। प्रत्येक व्यक्तीला त्याच्या धार्मिक मान्यतांचं पालन करण्याचा अधिकार आहे, पण त्याचा दुसऱ्यांना त्रास होणार नाही याचीही काळजी घेतली पाहिजे असं मत व्यक्त केलं होतं। उत्तर प्रदेशातली ही बातमी, उत्तर प्रदेशातल्या 11,000 धार्मिक स्थळांवरचे भोंगे काढण्यात आलेले आहेत। पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी सागर यांच्याकडे, या आणखी एक प्रतिक्रिया ऐकूयात या बातमी संदर्भातली। देश में जो शोर शराबा चल रहा है, इसको देखते हुए मेरे मन में विचार आया और ठाकुर जी की कृपा कि इसमें हमें भी कुछ सहयोग करना चाहिए, इसलिए मैंने लाउड स्पीकर उतरवाए, क्योंकि बगल में मस्जिद है। देखते हुए उन्होंने भी लाउड स्पीकर निकलवा दिए। यहाँ पर एक ही मस्जिद है और यहाँ पर जानकी मंदिर है, बहुत बड़ा मंदिर है, तो वहाँ के महंत साहब ने भी अपने मंदिर के लाउड स्पीकर को उतार दिया, तो उनकी देखा देखी ये हुआ कि चलिए भाई मस्जिद में भी जो लाउड स्पीकर ऊपर लगे हुए हैं उनको भी उतार दिया जाए, जिससे किसी को कोई तकलीफ ना हो। सागर, संपूर्ण माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी होते। एकीकडे राज ठाकरे योगी आदित्यनाथांचं कौतुक करतायत, त्यांचीच री ओढतायत आशिष शेलार भाजपचे नेते, तर दुसरीकडे अजित पवार मात्र अशा पद्धतीनं धार्मिक तेढ महाराष्ट्राला परवडणारी नाही असं सुनावतायत, तर दुसरीकडे आदित्य ठाकरे त्याच सत्तेत असणारे आदित्य ठाकरे मात्र सूचक विधान करतायत, या पुढच्या काळामध्ये फक्त मशिदीच नाही तर मंदिरांवरचे सुद्धा भोंगे बंद केले जाऊ शकतात, एकंदरीत सगळ्याच ठिकाणच्या भोंग्यांवर निर्बंध येऊ शकतात असं सुद्धा आदित्य ठाकरेंना सुचवायचंय असं त्यांची प्रतिक्रिया ऐकल्यानंतर लक्षात येते। दुसरीकडे उत्तर प्रदेशातल्या 11,000 धार्मिक स्थळांवरचे भोंगे उतरवलेत, तर 35,000 धार्मिक स्थळांवरच्या भोंग्यांना आवाजाची मर्यादा निश्चित करून देण्यात आलेली आहे। खरं तर सध्या राज्यात हे राजकारण सुरू झालं, भोंग्यांवरून राज्यात राजकारण सुरू झालं आणि हळूहळू ते देशभरात पसरलं आणि त्याचे लोण उत्तर प्रदेशापर्यंत गेले। तिकडे उत्तर प्रदेशातली ही 24 तासभर एक्सक्लुझिव्ह दृश्य, या ठिकाणी मंदिर आणि मशिदींवरचे ही भोंगे उतरवण्यात आलेले आहेत। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24 तास।